मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बीविनर या यूट्यूब चॅनलवर एका महत्त्वाच्या अपडेटसोबत. मित्रांनो, मागासवर्गीयांच्या 50% जागा ह्या कपात करण्यात आलेल्या आहेत आणि त्या जागा नेमक्या भरणार कधी हे सुद्धा स्पष्ट करण्यात आलेले नाही आहे. न्यायालयामध्ये या उमेदवारांना तारीख पे तारीख मिळत आलेली आहे. इतर लोकांच्या भरत्या होत असताना फक्त मागासवर्गीय प्रवर्गांच्या जागा रिक्त का ठेवण्यात आलेल्या आहे असा खडा सवाल उमेदवारांमधून करण्यात येत आहे. त्यासोबतच ह्या जागा याच शिक्षक भरतीत भरल्या जाऊन आम्हाला न्याय मिळावा यासाठी हे उमेदवार आझाद मैदानावर करत आहेत आंदोलन. कालपासून म्हणजेच दिनांक 11 फेब्रुवारीपासून हे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे आणि काल आपण या आंदोलनाचा लाईव्ह व्हिडिओसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. मित्रांनो, सविस्तर बातमी या आंदोलनाच्या बाबतीत, या उमेदवारांच्या मागण्यांच्या बाबतीत आणि नेमकं हे प्रकरण काय आहे हे घेऊया सविस्तर जाणून एका बातमीच्या माध्यमातून. शिक्षक भरतीत मागासवर्गीयांवर अन्याय, 50% पद कपात, मुंबईतील आझाद मैदानात डीएड बीएड धारकांचे आंदोलन. शिक्षक भरतीत सर्व प्रवर्गाच्या रिक्त पदांची समान भरती करण्याची आवश्यकता असतानाही केवळ मागासवर्गीय रिक्त जागांची 50% कपात करून तत्कालीन सरकारने मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. सध्याच्या सरकारने हा अन्याय दूर करून मागासवर्गीय प्रवर्गाची उर्वरित 50% पदे याच अभियोग्यता चाचणीच्या माध्यमातून लवकरात लवकर भरावी या मागणीसाठी राज्यातील बेरोजगारांनी 11 फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. यात कोकणातील डीएड बीएड धारक यांचा सहभाग आहे. भाजप शिवसेना युती सरकारच्या काळात डिसेंबर 2017 शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता चाचणी ही घेण्यात आली होती. त्यानंतर 2019 यातून सुमारे 5,000 शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. मात्र या भरतीत मागासवर्गीय रिक्त पदांना कात्री लावण्यात आल्याने मागासवर्गीय समाजात मोठा रोष निर्माण झाला होता, जो अद्यापही शमलेला नाही आहे, अद्यापही कायम आहे. त्यामुळे आझाद मैदानावर राज्यातील उमेदवारांनी अन्यायाविरुद्ध लढा ठोकला आहे. राहुल खरात, रमेश गाडरे, शीतल लांडगे, कृपाली शिंदे, अमोल गायकवाड, भाग्यश्री रेवडेकर, चेतन पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले आहे. यावेळी आंदोलकांनी सरकारला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्य सन 2010 शिक्षक भरतीवर बंदी आणण्यात आली होती, त्यामुळे गेली 9 वर्षे शिक्षक भरती प्रक्रिया झाली नाही. शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यासाठी युती सरकारमधील तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केली. त्या अनुषंगाने डिसेंबर 2017 शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी घेण्यात आली. 9 ऑगस्ट 2019 रोजी शिक्षक भरतीची पहिली निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. पण शिक्षण उपसचिव चारुशीला चौधरी यांच्या 22 फेब्रुवारी 2019 रोजीच्या पत्रान्वये खुल्या प्रवर्गाला जागा नाहीत अशा जिल्हा परिषदांमध्ये मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांच्या 50% अनुशेष ठेवण्यात आला. ज्या जिल्हा परिषदेमध्ये खुल्या प्रवर्गाला जागा उपलब्ध आहेत तेथील 100% पद भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या अन्यायकारी निर्णयामुळे 17 जिल्हा परिषदांमध्ये मागासवर्गीयांची 4,000 अधिक पदे ही कपात केली गेली. त्यामुळे गोरगरीब, शेतकरी, कामगारांच्या शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांवर अन्याय झालेला आहे. 24,000 शिक्षकांची भरती करू म्हणणाऱ्या तत्कालीन सरकारने केवळ 12,000 जागांची जाहिरात काढून त्यातही जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या केवळ 2,500 ते 3,000 जागांची भरती करत अन्याय केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये 24,000 अधिक शिक्षकांची पदे अद्यापही रिक्त आहेत. त्यामुळे मागासवर्गीय उमेदवारांची 50% पद कपात करण्यात आलेल्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, मागासवर्गीय उमेदवारांना न्याय मिळावा, 50% कपात रद्द होऊन या भरतीसाठी पदे उपलब्ध करावीत अशी मागणी निवेदनातून करण्यात आलेली आहे. राहुल खरात सर्जांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेल्या शासनाच्या विरोधात आणि ते सध्या एक आंदोलक म्हणूनसुद्धा भूमिका पार पाडत आहेत यांचं मत याबाबतीत काय आहे? मागील 2 वर्षापासून ही भरती प्रक्रिया सुरू आहे. मागासवर्गीयांवर अन्याय झाल्याने आम्ही हे आजपर्यंत 3रे उपोषण करत आहोत. न्याय मिळेपर्यंत आम्ही येथून उठणार नाही. आमचे काही बरेवाईट झाले तर ग्रामविकास आणि शिक्षण विभाग यासाठी जबाबदार असणार आहे. मागासवर्गीयांच्या कपात केलेल्या 50% जागा जर याच शिक्षक भरतीत भरल्या गेल्या तर जवळपास 3 ते 3,500 मागासवर्गीयांना
रोजगार हा उपलब्ध होणार आहे. मित्रांनो, आपल्याला याबाबत काय वाटते कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका, आणि त्यासाठी चॅनलसोबत जोडलेले राहण्यासाठीसुद्धा विसरू नका. आणि त्यासाठी तुम्हाला करावे लागणार आहे चॅनलला सबस्क्राईब. म्हणून मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. धन्यवाद.